नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेची तयारी आपण सगळे करतो आहोत. तुम्ही बघितलं आहे की माझ्या चॅनलवर तुम्हाला या परीक्षेच्या आधीच्या पेपर्समधनं घेतलेले प्रश्न सोडवून मी दाखवलेले आहेत आणि इथे तुम्हाला चारही पर्यायांचं एक्सप्लेनेशन मिळतं. त्याच्यामुळं पूर्णपणे ती कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाते. त्याच कन्सेप्टवर तुम्ही जी परीक्षा देणार आहात त्याच्यात जर वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला असेल तर तो तुम्ही सॉल्व करू शकाल. याच्याशिवाय इथे मी माझा व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही गायडन्स हवा असेल या परीक्षेशी संदर्भात तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. चला आजही आपण एक क्वेश्चन सोडवतो आहे. आजचा प्रश्न आहे, पहा, ओळखा मी कोण. काय काय दिलेत पर्याय, म्हणजे कॅरेक्टर्स काय काय दिलेत पहा. मी प्राणी आहे पण पाण्यात पोहू शकत नाही. मी पक्षी नाही पण उडू शकतो. मी दिवसा निद्रावस्थेत असतो. असे तीन त्याचे कॅरेक्टर्स दिलेले आहेत. आणि पर्यायामध्ये वटवाघूळ, मगर, मोर आणि प्लॅटिपस असे चार पर्याय आहेत. तर बघा मग, वटवाघूळ जर म्हटलं तर प्राणी आहे पाण्यात पोहू शकत नाही हे बरोबर आहे. पक्षी नाही पण उडू शकतो हे पण वटवाघुळासाठी बरोबर आहे. वटवाघूळ उडतं की नाही. आणि मी दिवसा निद्रावस्थेत असतो हे सुद्धा वटवाघुळासाठी बरोबर आहे. म्हणजे वटवाघूळ हे उत्तर असू शकतं का? नक्कीच असू शकतं. पण आपल्याला बाकीचे पर्याय सुद्धा बघायला हवे. ठीक आहे, तर दुसरा पर्याय बघा, मगर आहे. मगर पाण्यात पोहू शकत नाही असं म्हणलंय इथे या वाक्यामध्ये यांनी, तर हे चुकीचं आहे मगरीसाठी. म्हणजे मगर हे उत्तर नाही. मोर प्राणी आहे पाण्यात पोहू शकत नाही हे बरोबर आहे त्याचं. मी पक्षी नाही पण उडू शकतो, पण मोर हा तर पक्षीच आहे. ओके, नाही म्हणजे मोर हे उत्तर नाही. प्लॅटिपस माहिती आहे तुम्हाला काय? प्लॅटिपस आणि इकिडना हे दोन अंडे देणारे सस्तन प्राणी आहेत. ठीक आहे, याच्यानंतर लक्षात ठेवा, प्लॅटिपस आणि इकिडना हे दोन उदाहरणं आहेत जे अंडी देणारे सस्तन प्राणी आहेत. नाहीतर कसं असतं, सस्तन प्राणी पिल्लांना डायरेक्ट जन्म देतात. ओके, नाही तर हे अंडी देणारे सस्तन प्राणी आहेत. आणि मग याच्यामुळे बघा, चारही पर्याय नीट बघितल्यानंतर आपण उत्तरापर्यंत पोचतो. ते उत्तर आहे अ, वटवाघूळ. ठीक आहे, चला तर मग आजचा व्हिडिओ इथे कंप्लीट करते आहे. इथे माझा मेल आय डी पण शेअर केला आहे मी आणि व्हॉट्सअप नंबर पण आहे आता तुमच्याकडे. तयारीला लागा, फॉर्म्स पण आले आहेत या परीक्षेचे, फॉर्म्स भरा आणि खूप चांगल्या पद्धतीने ही परीक्षा द्या. ऑल द बेस्ट, थँक्यू.